ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आज फुलंब्री येथे महाएल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. सदरीन मोर्चा सुरुवाती फुलंब्री नगर पंचायत कार्यालयापासून झाली होती. यावेळी बैलगाडी, बालवारकरी आणि ओबीसी समाजाच्या महिला व पुरुषांच्या हजारो संख्येने उपस्थित होते. यावेळी एकच पर्व ओबीसी सर्व, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा, अशा घोषणांनी परिसर दमवून गेला. सदरील मोर्चाचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत मान्यवरांच्या वतीने मनोगत व्यक्त करण्यात आले. यावेळी समता परिषद जिल्हा अध्यक्ष मनोज घोटके, पर्वता शिरसाट, संतोष वीरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यांनी उपस्थितांना समाज बांधवांना संबोधित देखील यावेळी केले. तर महामोर्चा यशस्वी करण्यासाठी समाधान कुडके, संदीप शेरकर, राम बनसोड, सतीश वाघ, संजय कुदळे, गणेश राऊत, राम हातत यांनी प्रयत्न केले. नंदकुमार हापत, AI न्यूज, फुलंब्री. समाजासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुम्ही काम करा आणि म्हणून या ठिकाणी आणि म्हणून मला अभिमान वाटतोय की परमेश्वराने ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची. परमेश्वराने ताकद दिली ती समाजासाठी खर्च करायची. एक गोष्ट माझ्या लक्षात येत नाही, या लोकांना कळतच नाही. म्हणून तुम्ही जे बोलताय ना, या लोकांना कळतच नाही. भुजबळ साहेबांना टार्गेट का केलं जात हो, हे कोणाच्या लक्षातच येत नाही. कारण भुजबळ साहेब हे माळी, आणि सगळ्यांना काय वाटतं, माळी म्हणजे ओबीसी. काय वाटतं, माळी म्हणजे ओबीसी. हे सुद्धा लक्षात नाही लोकांना की ओबीसी मध्ये किती समाज आहे आणि कोण कोण आहे. आज जवळजवळ 373 जाती त्यामध्ये, मलाही माहित नव्हत्या. मी आज टीव्ही मध्ये बघते एवढ्या जाती. मग तो आपल्या गावातच बघा ना किती आहे. त्यामध्ये आपल्या मतदार संघातच किती आहे. आणि